मधुरा घर स्वप्नांचं ह्या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. जी 24 तास आणि मोहन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही घेऊन आलो आहोत एक आगळी वेगळी होम डेकोर स्पर्धा. ज्यांनी ज्यांनी मोहन ग्रुपच्या माध्यमातून आपलं स्वप्नातलं घर साकार केलंय अशा निवडक 16 कुटुंबांना आम्ही भेट देणार आहोत आणि त्यापैकी 4 घरांची आम्ही निवड करून त्यांना सेलिब्रिटींच्या हस्ते बक्षीसही देणार आहोत. तेव्हा सुरुवातीला नजर टाकणार आहोत मोहन ग्रुपच्या काही प्रोजेक्ट्सवरती. अंबरनाथ बदलापूर येथील मोहन ग्रुपचे सर्व सोयी सुविधायुक्त प्रोजेक्ट म्हणजे ग्राहकांसाठी एक उत्तम पर्याय. या आठवड्यातही अशाच एका प्रोजेक्टला आपण भेट देणार आहोत, मोहन ग्रुपच्या अंबरनाथ येथील मोहन सबर्बिया या प्रोजेक्टला. मोहन सबर्बिया हा मोहन ग्रुपचा सर्वात मोठा प्रकल्प आहे, ज्यात ग्राहकांसाठी शाळा, हॉस्पिटल्स आणि मॉलची देखील सोय करण्यात आली आहे. या प्रोजेक्टमध्ये सर्व अत्याधुनिक आणि लक्झरी सुविधा देण्यात आल्या, तरी देखील किंमत मात्र इतरांच्या तुलनेत कमी आहे. हे या गृह प्रकल्पाचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. ग्राहकांना घर तर सगळेच बिल्डर्स डिलिव्हर करतात, पण घर ताब्यात दिल्यानंतरही ग्राहकांना येणाऱ्या समस्या सोडवणं आणि योग्य त्या सुविधा पुरवणं हे काम मोहन ग्रुप नित्य नियमानं करत आलाय. म्हणूनच ग्राहक मोहन ग्रुपच्या गृह प्रकल्पांना पसंती देत आहे. मोहन ग्रुपमध्ये घर असलेल्या घरमालकांसाठी मोहन ग्रुपनं एक होम डेकॉर स्पर्धा आयोजित केली आहे, ज्यात 4 निवडक घरांना बक्षिसं दिली जातील सेलिब्रिटी प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या हस्ते. चला तर बघूयात गेल्या आठवड्यातील विजेते कोण आहेत. गेल्या भागाचे विजेते कोण याची नक्कीच तुम्हाला उत्सुकता लागून राहिली असेल आणि गेल्या भागाच्या विजेत्यांचं नाव आहे अखिलेश शुक्ला. तुमचं खूप खूप अभिनंदन आणि तुम्हाला लवकरच सेलिब्रिटींच्या हस्ते बक्षीसही देण्यात येईल. आता आपण जाणार आहोत संपत काळे यांच्या घरी आणि बघणार आहोत त्यांनी स्वप्नातलं घर मोहन ग्रुपच्या माध्यमातून कसं साकारलंय ते. नमस्कार. नमस्कार. आता आपण आलोय संपत काळे यांच्या घरी आणि बघणार आहोत त्यांनी मोहन ग्रुपच्या माध्यमातून आपलं स्वप्नातलं घर कसं साकारलंय ते आणि त्याआधी आपण मारणार आहोत त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा. चला तर मग आधी गप्पांना सुरुवात करूया. मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे तुम्ही तुमचं स्वप्नातलं घर साकार करण्यासाठी मोहन ग्रुपचीच का निवड केली. सर्वात जास्त मोहन ग्रुपचेच घरं चांगले असून सर्व सुविधायुक्त असून गार्डन प्लस खेळांना मुलांना खेळण्यासाठी गार्डन क्लब हाऊस सर्वात उत्तम असल्यामुळे आम्ही यांची निवड केलेली आहे आणि शिवाय सर्वात बजेटमध्ये असल्यामुळं सर्व कमी खर्चामध्ये हे झालेलं आहे. त्याचबरोबर मोहन ग्रुपने तुम्हाला ज्या काही सुविधा दिल्या त्याविषयी काय सांगाल आणि ह्या सुविधा दिल्यानंतरही मोहन ग्रुप नेहमीच तुम्हाला मदत करत असतं का. जिम स्विमिंग पूल वगैरे मिळाले म्हणून चांगलं वाटतंय. घरात काय काय सुविधा मिळाल. घरात सोलर दिलंय, पाण्याची चांगली सोय. इथून स्टेशन किती दूर आहे आणि तुम्हाला शाळा कॉलेजेसला जायला किती त्रास होतो का, काय सांगाल त्याबद्दल. स्टेशन 1.5 किलोमीटर आहे आणि तसं गाड्या वगैरे सगळ्या अवेलेबल असल्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम येत नाही त्याच्यासाठी. बरोबर. त्याचबरोबर जे मोहन ग्रुपने आता तुम्हाला सुविधा दिलेल्या आहेत आणि जर काही प्रॉब्लेम्स आले तर मोहन ग्रुप नेहमी मदत करतात. हो, नेहमी. फिटनेस बघितल्यानंतर इथे योगा, स्विमिंग, बाकी क्लब हाऊस वगैरे सगळ्या म्युझिकच्या रूम्स आहेत सगळ्या, म्हणजे कोणत्याच गोष्टीसाठी बाहेर जायची गरज पडत नाही. ते सगळं अवेलेबल आहे, पाहिजे तेव्हा जा, पाहिजे तेव्हा त्याचा उपयोग करून घ्या. म्हणजे थोडक्यात एवढ्या सगळ्या सुविधा मोहन ग्रुपने दिल्या आहेत म्हणूनच तुम्ही तुमचं स्वप्नातलं घर मोहन ग्रुपच्या माध्यमातून साकार केलंय. चला तर मग तुमचं घर कसं तुम्ही सजवलंय ते बघूयात आणि आपल्या प्रेक्षकांनाही दाखवूयात. मी आता तुम्हाला आम्ही आमचं घर कसं साकारलंय ते दाखवते. हा एंट्रन्स, त्याला एक डिझायनर प्लाय लावलेला आहे, त्याच्यानंतर वरती गणपतीची मूर्ती लावलेली आहे चांगलं वाटतं म्हणून किंवा एक प्रसन्न वाटतं म्हणून. त्याच्यानंतर इथे टी व्ही युनिटसाठी सगळं फर्निचर वगैरे करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर वॉल डिझाईन केली आहे. त्याच्यानंतर खाली एल आकाराचा सोफा वगैरे ठेवला आहे. किचनमध्ये दोन्ही पॅरलल अशा ट्रॉल्या वगैरे कनेक्ट केल्या स्टोरेजसाठी. बरोबर अशी स्पेस आहे. हा आमचा बेडरूम आहे. इथे स्पेस होती त्यामुळे आम्ही इथे आमच्या सोयीनुसार कबड वगैरे करून घेतलं. इथे बेड केला आहे, त्याच्यानंतरवरती सिलिंग पी ओ पी वगैरे सगळं करून घेतलं आहे. ड्रेसिंग टेबल आहे, याच्याच बाहेर पुन्हा गॅलरी आहे, तिथून पुन्हा कनेक्टिव्हिटी आहे गार्डनमध्ये जाईल.
अशा प्रकारे आम्ही मोहन ग्रुपच्या मदतीने आमचं घर स्वप्नातलं घर साकार केलं आहे. तुम्हालाही जर स्वप्नातलं तुमचं घर साकार करायचं असेल तर नक्कीच मोहन ग्रुप यांना भेट द्या. थँक्यू. थँक्यू सो मच. अर्थातच आपण आता बघितलं ते संपत काळे यांचं घर, आणि आता आपण जाणार आहोत पुढल्या घरी आणि बघणार आहोत त्यांनी मोहन ग्रुपच्या माध्यमातून त्यांचं स्वप्नातलं घर कसं साकार केलं आहे. चला तर मग आता आपण जाणार आहोत संदीप सिन्हा यांच्या घरी, बघणार आहोत त्यांनी मोहन ग्रुपच्या माध्यमातून आपलं स्वप्नातलं घर कसं साकारलंय ते. चला तर मग. नमस्ते. आता आपण आलोत संदीप सिन्हा यांच्या घरी आणि त्यांनी मोहन ग्रुपच्या माध्यमातून त्यांचं स्वप्नातलं घर कसं साकार केलंय आपण बघणार आहोत. आता आपण संदीप सिन्हा आणि त्यांच्या कुटुंबाशी गप्पा मारणार आहोत आणि त्यांनी आपलं स्वप्नातलं घर मोहन ग्रुपच्या माध्यमातून कसं साकार केलंय हे देखील आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. आपने अपने सपनों का घर साकार करने के लिए मोहन ग्रुप ही क्यों चुना है? मोहन ग्रुप इज वेरी नियर टू माई वर्क प्लेस. यहाँ से मुझे अपने वर्क प्लेस जाने में काफ़ी सहूलियत है, चाहे मैं ट्रेन के थ्रू जाऊँ या फिर मैं लोकल ट्रांसपोर्ट चूज़ करूँ या फिर मैं बाई कार ऑप्ट करूँ. हर तरह से अपने वर्क प्लेस तक पहुंचने के लिए ये मुझे बेस्ट लगा. सेकंड थिंग यहाँ की एमिनिटीज़ के बारे में, मेरा पहला घर पनवेल में था और वो एक सिंपल हाउसिंग सोसाइटी थी. बच्चों के खेलने के लिए हमें डर लगता था कि बच्चे खेलते वक्त कहीं रोड पे चले जाएं, इस तरह से कोई मिस हैपनिंग हो. यहाँ पर एक टाउनशिप सी सोसाइटी है, गार्डन है, स्विमिंग पूल है, जिमनेजियम है, बच्चे आराम से नीचे जा सकते हैं, खेल सकते हैं, सिक्योरिटी गार्ड्स हैं जो उनकी प्रॉपर केयर करते हैं, और मोस्ट इम्पॉर्टेंटली यहाँ पे हमारे नेबर्स भी अच्छे हैं. तो कुल मिलाकर मोहन ग्रुप में घर लेने का डिसीज़न मुझे लगता है काफ़ी सही रहा. एमिनिटीज़ क्या प्रोवाइड की है मोहन ग्रुप की तरफ से, उसके बारे में क्या बताएंगे? एमिनिटीज़ तो हमें मोहन ग्रुप में बहुत ही अच्छा मिला. सबसे ज़रूरी, अभी बच्चे स्कूल जाते हैं मॉर्निंग में, ओल्ड एज पेरेंट्स हैं तो उनको गर्म पानी की ज़रूरत होती है. इन्होंने ये सोलर पैनल लगवा के रखा है तो हमारे पास गर्म पानी की प्रॉब्लम नहीं है. 24 आवर्स पानी है. फिर काफ़ी ओपन एरिया भी है, खुला खुला सा लगता है. शाम को नीचे उतरो तो एकदम से ठंडी हवा है, कॉम्पैक्ट जैसा नहीं लगता. जैसे अभी कैसे है कि टाउन्स में बिल्कुल लगता है कि सांस लेना मुश्किल हो रहा है, इतना पोल्यूशन है, तो वो सब ये एरिया बिल्कुल अच्छा है. पार्क्स काफ़ी हैं, हर जितने भी फेज़ हैं तो सब फेज़ में पार्क्स अवेलेबल कराए हैं बच्चों को, तो ये नहीं कि दूर लेके जाना पड़ रहा है, वैसा नहीं है. सारे पार्क्स पास में हैं तो बच्चे जा रहे हैं, खेल रहे हैं. साइकिलिंग के लिए भी अच्छी जगह है. स्विमिंग पूल है, स्विमिंग पूल में भी वो एज वाइज करके उन्होंने प्रोवाइड किया है. ट्रेनर्स हैं तो काफ़ी अच्छा लग रहा है. बच्चे खासकर उनके ग्रोथ में बहुत वो है. सैटरडे संडे वीकेंड्स पे इन्होंने मल्टीप्लेक्स जो अपना बनाया है तो उसमें अच्छी मूवीज़ भी लगाते हैं बच्चों के लिए, स्पेशली मॉर्निंग में है, इवनिंग शो है पेरेंट्स के लिए, तो वो सारा कुछ हम लोग इन्जॉय कर रहे हैं अभी यहाँ पे. सिक्योरिटी कैसी है, बच्चों का जो गार्डन है उसमें सिक्योरिटी कैसी रहती है, और स्टेशन नज़दीक है, मार्केट एरिया नज़दीक है क्या, उसके बारे में क्या बताएंगे? सीनियर सिटीज़न के लिए भी मोहन ग्रुप ने अच्छी सुविधा दी है, योगा करने के लिए, स्पेशली मेडिटेशन के लिए उन्होंने काफ़ी अच्छा बनाया है. मंदिर है, उनके वॉकिंग के लिए भी प्रॉपर जगह है, स्पेस है, और कम्युनिटी हॉल है, तो कम्युनिटी हॉल में सब लोग शाम में मिलते हैं, ओल्ड पेरेंट मतलब जेंट्स लेडीज़ सब लोग अपना टाइम पास करते हैं, तो वो अच्छा है सीनियर सिटीजन के लिए भी. तो चलिए आपने अपने सपनों का घर कैसे साकार किया है मोहन ग्रुप के माध्यम से हमें दिखाइए और हमारे दर्शकों को भी. आइए मैं आपको अपना घर दिखाता हूँ. घर सिनाज, मी माय पेरेंट्स ऑल आर स्टेइंग टुगेदर, हेंस वी हैव नेम्ड आवर होम एज सिनाज. ये हमारे घर का मेन हॉल है, डाइनिंग हॉल, एंड ये एक्चुअली 1 BHK और 2 BHK कम्बाइन था.
बिल्डर ने हमारी हेल्प की, हमने ये बीच का वॉल निकाला और दोनों हॉल को कंबाइन किया था। अब हमें काफ़ी स्पेस मिल गया, आप देख सकते हैं कि वी हैव एम्पल स्पेस। दिस इज़ ऑल माई किचन, वी हैव ट्राइड टू पुट ऑल द मॉडर्न एमिनिटीज़ हियर। मेरी वाइफ की जितनी भी ख्वाहिशें थी किचन से रिलेटेड, वो सब मैंने पूरी करने की कोशिश की है। अब मैं आपको अपने हॉल से होते हुए पूजा घर और पेरेंट्स के बेडरूम की तरफ ले जाता हूँ। ये मेरी मम्मी का पूजा घर है, हम लोग सब यहाँ पे सुबह प्रे करते हैं, शाम में प्रे करते हैं। एक्चुअली ये दूसरे वाले 1 BHK का किचन था, जिसको कि हम लोगों ने स्टोरेज और पूजा घर में कन्वर्ट किया और हमें एम्पल स्पेस मिला। आइए मैं अब आपको अपने पेरेंट्स के रूम में ले चलता हूँ। ये हमारे पेरेंट्स का कमरा है। दोस्तों, मुझे तो मेरे सपनों का घर मिल गया। मेरे साथ मेरे मम्मी हैं, पापा हैं, वाइफ हैं, हमारे बच्चे हैं। मोहन ग्रुप की एमिनिटीज़ से मैं काफ़ी हैप्पी हूँ, सेटिस्फाइड हूँ और मुझे इस बात का पूरा खुशी है कि मैंने इस ग्रुप को चुना। यहाँ पे हर तरह की सुविधा अपने बच्चों को दे पा रहा हूँ। पापा, मम्मी, सबके साथ मैं यहाँ पे काफ़ी हैप्पी हूँ। आताच आपण संदीप सिन्हा यांचं घर बघितलं आणि मला वाटतं की तुम्हाला देखील तुमचं स्वप्नातलं घर साकार करायचं असेल तर नक्कीच मोहन ग्रुपची निवड करायला हरकत नाही आहे। आपण आता भेटणार आहोत पुढच्या कुटुंबाला, पण एका छोट्याशा ब्रेकनंतर। तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत रहा आमचा खास कार्यक्रम घर स्वप्नांचं। नमस्कार। आत्ता आपण आलोय दत्तात्रय देशपांडे यांच्या घरी आणि आपण त्यांनी स्वप्नातलं घर कसं साकारलंय ते सुद्धा मोहन ग्रुपच्या माध्यमातून हे बघणार आहोत, पण आधी मारणार आहोत त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा। चला, देशपांडे आणि त्यांचं कुटुंब आपल्या सोबत आहेत आणि आता आपण मारणार आहोत त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा। अर्थातच मोहन ग्रुप मध्ये तुम्ही तुमचं घरातलं स्वप्न साकार केलेलं आहे, तुमचं स्वप्नातलं घर तुम्ही साकार केलं असं म्हणायला हरकत नाही। का मोहन ग्रुपचीच निवड केली आहे? आम्हाला या प्रोजेक्टमध्ये एंट्री केल्यानंतर असं वाटलं की आपण इथं फ्लॅट घ्यावा। ऑफिसमध्ये गेला, आम्हाला अतिशय उत्तम वागणूक सेल स्टाफकडून मिळाली मोहन ग्रुपच्या, आणि तिथे आम्ही त्यांच्या बांधकाम नकाशावरनं मी हा फ्लॅट पसंत केला। मला त्यावेळेची परिस्थिती आठवते, मी म्हटलं होतं की तुम्ही हा फ्लॅट 1-2 दिवसाकरता कोणाला विकू नका, मी येऊन त्याची बुकिंग करतो। तिथला तुमचा स्टॅम्प मोहन ग्रुपचा मला बऱ्याच जण ओळखत होता, त्यामुळे साहेब 2 दिवस काय, आम्ही तुमच्याकडे 8 दिवस थांबू, ते ऐकून मलाही बरं वाटलं। त्याच दिवशीच आम्ही आमचे सगळे घराचे किमतीचे वगैरे हिशोब केले, पैशाचे एकंदरीत आखणी कशी करायची काय वगैरे, आणि मला असं वाटतं दुसऱ्याच दिवशी आम्ही बुकिंग केले। आता प्रश्न असा होतो की आपल्याला असे अनुभव येतात किंवा माझ्या ऐकिवात आहे की बिल्डर बरंच काय काय कबूल करतो, आम्ही सुविधा देऊ आणि नंतर तशा दिल्या जात नाही त्याची लोकांची तक्रार असते। आम्हाला इथं आल्यानंतर तो मात्र अनुभव आला नाही। ज्या सुविधा आणि सुखसुविधा ज्या बिल्डरने कबूल केल्या होत्या आणि आम्हाला तोंडी सांगितलं होतं त्या सगळ्या आहेत। साधारण आपण बघतो की ठाणे पलीकडचे जे प्रोजेक्ट आहेत त्याच्यामध्ये जास्त सुविधा नसतात, मात्र मोहन ग्रुप हा एक एक्सेप्शनल आपण म्हणू शकतो। ज्या बेसिक गोष्टी आहेत, विशेष करून पाण्याची उपलब्धता इकडे 24 तास आहे, त्यानंतर गार्डन आहे, विशेष करून लहान मुलांसाठी हे खूप अतिशय एक चांगली सुविधा आहे, एक क्लब हाऊस आहे जिकडे आपण आपला दिवसभराचा थकवा घालू शकतो, छानपैकी एन्जॉय करू शकतो, लायब्ररी पण तिकडे त्यांनी ठेवलेली आहे,
अतिशय छान असं वातावरण इकडं आहे मनमोकळं, जे साधारण जसं मी म्हटल्याप्रमाणे स्पेसची कमतरता किंवा काही बिल्डर्स जे अतिशय लहान जागेमध्ये सगळं देण्याचा प्रयत्न करतात तसं इकडे बिलकुल नाही झालेलं आहे. अतिशय मनमोकळं आणि अतिशय एक छान पैकी एक वातावरण आम्हाला इथं मिळालेलं आहे, त्यामुळे मोहन ग्रुपला आम्ही धन्यवाद देतो. अर्थातच अमेनिटीज वेगवेगळ्या आता प्रोव्हाइड केलेल्याच आहेत, पण ह्या अमेनिटीजला नेहमी काही प्रॉब्लेम्स आले किंवा काय आलं तर ते नक्कीच तुम्हाला मदत करतात का, त्याबद्दल काय सांगा? हो, जशा एम्युनिटीज आहेत त्या हिशोबानेच त्या लोकांनी अशी फॅसिलिटीज ठेवले की बॅकअप त्यांचा खूप चांगला असतो. जर कुठे काही प्रॉब्लेम झालं तर ते लोक लगेच त्या गोष्टीचं जास्त म्हणजे देखण्यात घेतात आणि मग त्याचे उपचार वगैरे सगळं चालू असतं. बेसिकली हे खरंच माझ्यासाठी तरी खूप म्हणजे चांगली एक जागा आहे आणि खरंच स्वप्नांचं घर म्हटलं तर हे माझं स्वप्नाचं घर आहे. अरे वा, अर्थातच. आणि आता हे स्वप्नातलं घर मला वाटतं की तुम्ही दाखवायला हरकत नाही आणि आपल्या प्रेक्षकांनाही आवडेल तुमचं स्वप्नातलं घर तुम्ही कसं साकारलंय ते. चला, हा आमचा हॉल आहे. आम्ही हे सोफा वगैरे सगळ्यांच्या मतं घेऊन आम्ही बनवलेलं आहे. हे इकडे आम्ही वॉलपेपर लावून घेतलेलं आहे आणि हे इकडे डायनिंगची सोय आम्ही केलेली आहे. सगळे आम्ही एकत्र जेवायला बसतो रात्रीचे. आता आपण आमचं किचन बघूया. ह्या किचनचं सिलेक्शन तर म्हणजे मी आणि सुनबाई, कारण ह्या शेवटी आमचाच एरिया असतो स्पेशली, त्याच्यामुळे मी हे स्लिकचं किचन करून घेतलेलं आहे. मला अतिशय छान डिझाईन मिळाली त्याच्यात, कलरही आमच्या चॉईसचे मिळालेले आहेत. मला व्हाईट आणि असा पिस्ता कलर हवा होता किचनला, तो मिळालेला आहे. जागा व्यवस्थित स्पेसियस मिळालेली आहे. हे आमचं देवघर आहे. आम्हाला दोघांनाही देवभक्ती करायला आवडते, त्याच्यामुळे आम्हाला हे सेपरेट आम्ही इथे देवाची पूजा वगैरे मला खूप छान करायला स्पेशियस जागा मिळालेली आहे. हे देवघर करताना आपल्या घरातलं धान्य वगैरे कुठे त्याची साठवण करायची तर त्यासाठी मी ह्या इथे कोठी करून घेतलेली आहे. हे आमचं बेडरूम आहे, मास्टर बेडरूम आहे. इथे आम्हाला दोघांनाही इथे छान वाटतं. वाचन वगैरे करायला आम्ही जास्त करून बेडवर असतो. हा बेडरूम माझ्या मुलाचा आहे आणि माझी नात आहे छोटी आता इकडे. अशा तऱ्हेने आम्ही आमचं स्वप्नातलं घर पूर्ण केलेलं आहे. आमच्या स्वप्नाप्रमाणेच आमचं घर झालेलं आहे आणि मोहन ग्रुपमध्ये येऊन आम्हाला खूप आनंद समाधान सर्व मिळालेलं आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या स्वप्नातलं घर मोहन ग्रुपमध्ये साकार करू शकता. अर्थातच यांनी मोहन ग्रुपच्या माध्यमातून आपलं स्वप्नातलं घर साकार केलेलं आहे. आता आपण पुढल्या घरात जाणार आहोत. चला तर मग जाऊया. कोण आहेत आणि त्यांनी कसं स्वप्नातलं घर साकार केले ते पाहूयात. चला तर मग. आता आपण जाणार आहोत सुरेश शेट्टी यांच्या घरी आणि बघणार आहोत त्यांनी मोहन ग्रुपच्या माध्यमातून आपलं स्वप्नातलं घर कसं साकार केले ते. चला तर बघूया. नमस्ते. आता आपण आलोय ते सुरेश शेट्टी यांच्या घरी आणि आपण आता त्यांच्या कुटुंबाशी गप्पा मारणार आहोत आणि नंतर त्यांनी स्वप्नातलं घर कसं मोहन ग्रुपच्या माध्यमातून साकारलंय ते देखील बघणार आहोत. तर चला आपण गप्पा मारूया. शेट्टी आणि त्यांचं कुटुंब आपल्या सोबत आहेत आणि आपण त्यांना विचारणार आहोत त्यांनी मोहन ग्रुपच्याच माध्यमातून आपलं स्वप्नातलं घर का साकार केलं, काय सांगाल? त्यांनी आम्हाला खूपच फॅसिलिटीज दिले तिकडे, क्लब हाऊस, स्विमिंग पूल, मुलांसाठी गार्डन, होम थिएटर, म्हणजे थिएटर्स वगैरे सगळं आहे. आणि पाण्याची सोय पण छान आहे इकडे, मेन क्लिनिनेस आहे. आणि आपलं कॉम्प्लेक्समध्ये म्हणजे सगळं फॅसिलिटी, सिक्युरिटी सिस्टम आहे इकडे, खूप छान आहे. म्हणजे बरं, मोहन ग्रुपने ह्या सुविधा तर तुम्हाला दिलेल्याच आहेत, पण ह्या सुविधांबरोबर घरात काय काय सुविधा दिल्यात? घरात म्हणजे पाणी 24 hours दिलंय त्यांनी आणि सोलार सिस्टम दिलं आहे. बरं, ते मेन आहे. सोलार सगळ्यांकडे, सगळीकडे नाही येत ना सोलार सिस्टम, बाकी बिल्डर्स देतात ते. इवन जे स्टाफ आहे चांगले, जे गार्बेज बाहेरचे घेऊन जातात ते पण रेग्युलर आहेत, कधी हॉलिडेज घेत नाही, सगळं व्यवस्थित आहे. म्हणजे काय प्रॉब्लेम? म्हणूनच तुम्ही मोहन ग्रुपची निवड केली. मला सरांना विचारायचं की एकूणच अमेनिटीज उत्तम प्रोव्हाइड केलेले आहेत, मात्र हे किती कन्व्हिनियंट आहे त्याविषयी काय सांगाल?
यहाँ स्टेशन से 5 मिनट्स वॉकिंग डिस्टेंस है और वो स्टेशन हाईवे भी नज़दीक है, जो भी मार्केट्स वगैरह अच्छा है। आजकल 2-व्हीलर व्हीकल तो सबके पास है, 4-व्हीलर नहीं तो भी, फिर भी सब सब लोग को अच्छा कन्वीनियंट है, इनका कन्वीनियंट है, अच्छा आना जाना है सबको, रोड भी अच्छा है। वही सब सिक्योरिटी के बारे में क्या बताएंगे? सिक्योरिटी यहाँ का सिक्योरिटी भी अच्छा है, जो भी हम लोग 2 साल से जो अनुभव कर रहा है, यहाँ का सिक्योरिटी अच्छा एक कर रहा है, जो भी अंदर आते हैं तो लोग बाहर जाते हैं तो उसका ध्यान रखते हो। म्हणजे थोडक्यात सिक्युरिटी चांगली, उत्तम व्यवस्था त्यांनी केलेली आहे, तर नक्कीच आता आम्हाला तुमचं स्वप्नातलं घर तुम्ही कसं साकारले मोहन ग्रुपच्या माध्यमातून ते बघण्याची उत्सुकता लागली आहे। चला आपण बघूया तुमचं स्वप्नातलं घर। हे आमचं एंट्रन्स आहे, हे पूर्ण साऊथ इंडियन डिझाईन्स मध्ये केलेलं आहे आणि हे लॅच स्विझरलँड वरनं आम्ही मागवलं आहे, इम्पोर्टेड लॅचेस आहेत हे आणि हे पूर्ण फ्रेम वगैरे पूर्ण गणपती ओम आहे, याच्यात एलिफंटचं डिझाईन आहे आणि याच्यात सगळं पूर्ण साऊथ इंडियन मेकिंग आहे, बॉम्बेचे इंटिरियर यांनी केलेलं आहे। आणि आता आपण हॉलकडे जाऊया। हे आमचं हॉल आहे, हे आम्ही 1 BHK आणि 2 BHK कंबाईन करून केलेलं आहे आणि याच्यात आम्ही सगळं फॉर्मायका बेस्ड वुडन फर्निचर केलेलं आहे, तर हे पूर्ण असं एकदम मोठा असं स्पेशियस हॉल झालेलं आहे। हे आपलं स्ट्रक्चर पेंट आहे आमच्या हॉलमध्ये, हे पूर्ण कलरफुल डिझाईन स्पेशली हे केलेलं आहे। आता आपण किचनकडे येतो आहे। हा आमचा डायनिंग एरिया आहे, हा पण पूर्ण ग्लास आणि फर्निचर कंबाईन करून केलेला आहे आणि हे पूर्ण हे पण वुडनमध्ये केलेलं आहे सगळं वर्क, हे पण फॉर्मायकामध्ये केलेलं आहे, ग्रे शेडमध्ये कलर दिला आहे, सिलेक्ट केलं आहे आम्ही। आणि हे आमचं लॉब हॉब आहे, आता आपण किड्स रूमकडे जात आहोत। हे स्टडी टेबल आहे, त्याचे बुक्स ठेवण्यासाठी मुलांसाठी सोय केलेलं आहे। हे मुलांचं बेड आहे, हे खूप स्पेशियस बेड आहे आणि मुलांच्या आवडीनुसार केलेलं आहे। आणि हे वॉलड्रॉप आहे मुलांचं, हे पण खूप स्पेशियस आहे आणि खूप छान कलरफुल त्यांनी त्यांच्यासाठी केलेलं आहे आम्ही। आणि हे कर्टेन्स आहे, हे पण खूप मुलांना आवडेल असं केलेलं आहे कलरफुल। हे आमचं देवघर आहे आणि हे पूर्ण टिकूडमध्ये केलेलं आहे, पूर्ण साऊथ इंडियन डिझाईन आहे हे पण आणि खूप छान असं खूप छान डिझाईन दिलेलं आहे याला। आणि याच्यात सगळे आम्ही सिल्वर वर्क पण केलेलं आहे। हे आमचं मास्टर बेडरूम आहे, इकडे आम्ही रेडियमचं असं छान डिझाईन केले आहे, अंधारात खूप छान दिसतं रात्री, याच्यात लाईट्स पण आम्ही LED लाईट्स ठेवलेले आहेत, हे थीम रात्री खूप छान वाटतं। आणि इकडे वॉलड्रॉप आहे, हे आम्ही व्हाईट आणि ब्राऊन अशी थीम सिलेक्ट केलेली आहे। लाईटमध्ये हे फ्लावर्स आम्ही फ्रेमवर्क इकडे लावलेलं आहे, हे कलरफुल फ्लावर्स रात्री खूप छान दिसतात लाईटमध्ये आणि याच्यात ब्लॅक कॉम्बिनेशन पण आम्ही फ्रेम दिलेलं आहे। आणि इकडे TV युनिट आहे। आम्ही मोहन ग्रुपच्या माध्यमातून आमचं स्वप्नातलं घर साकारलेलं आहे, तरी तुम्हाला आमचं घर आवडलं असेल तर तुम्ही पण नक्कीच इकडे मोहन ग्रुप्समध्ये आपलं घर स्वप्नातलं घर घेऊ शकता। घर स्वप्नांमध्ये आता वेळ झाली ती तुम्हाला निरोप देण्याची। गेल्या 4 आठवड्यांपासून आम्ही 16 कुटुंबांना भेट दिली आणि त्यापैकी 4 कुटुंबांची आम्ही निवडही केली आहे आणि त्यांना आता सेलिब्रिटी प्रिया बापट आणि उमेश कामत ह्यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात येणार आहे आणि त्यासाठी खास ग्रँड फिनालेही आयोजित केला आहे, तेव्हा पाहायला विसरू नका आमचा खास कार्यक्रम घर स्वप्नांचं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।